असंच आम्हाला पण ब्लेसिंग द्या आणि आमच्या बघणाऱ्यांना पण ब्लेसिंग्स द्या. काजल तू काय करते? मम्मम बनवते. मम्मम काय करते काजल? रंगोळी काढते. लक्ष्मीची पावलं काढते. फुलं मी आमची दिलू कुठे आहे? गाडीत बसले गो. दिलू बघते कोण घेते आमचे दिलू कोण घेते? तर रांगोळी काढून घरात या. इथे आता घट भरायचं सर्व तयारी केलेली आहे. सर्व सामान बघा काढलेलं आहे. तिथे तू काय करते? पाटाखाली रांगोळी काढते ना? हो रांगोळी काढते. आपण टिपोय ठेवणार आहे. हो इथे रांगोळी काढून झालेली आहे. आता हा लाल कपडा आहे तो टेबलवर आम्ही अंथरू. आता मी हा रुमाल इथे अंथरला आहे आणि ह्याच्यावर आपण प्लेट ठेवली आहे. आता प्लेटमध्ये तुला तांदूळ ठेवायचे आहे. ते तांदूळ सारखे करून त्याच्यावरती आपल्याला घट बसवायचंय. आता इथे तू कळसाला काय केलंय? हळदी कुंकवाचे 5 बोट ओढून घेतली अशी गोल आहे. गोल अशी 5-5 बोट. तुम्ही तांब्या घेतलात ना तरी तांब्याला पण असंच करायचं. आणि यात 1 रुपया 2 विड्याची पानं सुपारी आणि थोडासा दुर्वा हा तो कळसामध्ये टाकायचा. आता त्याच्यावरती हे आपले टाळे ठेवायचे. 5 पानं जी आणलीत ना हे टाळे कशाला माहिती आहे का? 5 झाडाचे 5 फळांचे 5 टाळे ते कशाला घ्यायचे? पूर्वी कसं माहिती आहे कोकणामध्ये फळं नाही मिळायची तेव्हा ते 5 फळांची 5 टाळे आणायचे. पण आता ती प्रथा चालूच झाली आहे. फळं असू दे नसू दे पण 5 टाळे आणतातच. आता ही आंब्याची 5 पानं आहेत ना ती गोल लाव. एक टाळा आपण दरवाजाला लावायचा आहे. आता हा नारळ आहे जो आपण कळशावर ठेवणार आहे. तर नारळाचे हे जे 2 डोळे आहेत असे आपल्या समोर पाहिजे. आपल्या समोर पाहिजे तर हे असे इथे धरून असे. आणि नारळ आपण घेताना ना असा किशीवाला नारळ घ्यायचा. साडी घातली दागिने घातले. मी आपण महालक्ष्मीला गेलो तेव्हा तिथे आपण ठुशी घेतलेली ना. मी आपण मंगळसूत्र घेतलं आम्ही. आणि हार घातलाय छान मस्त. जेवढं आपण सजवणार ना तेवढेच तर आपला घट चांगला दिसतो. लक्ष्मीला कसं ती भरलेली असते ना म्हणून तिला भरून सजवायचं. बघते ना मस्त. अशी आपण पहिली आहे ना तयारी करून घ्यायची आणि मग नंतर आपण पूजा करायची. दिलू दिलू कसे बसले बघा. दिलूचा घट मी भरलाय आज. बघते चेक करते सगळं बरोबर आहे की नाही. हा दिलू बरोबर आहे. खाली गेली सर रांगोळी ठेवायची. ती तिथे जात होती खाली ना. खाली रांगोळी काढली. दिलू पप्पी दे पप्पी दे इकडे पप्पी दे पप्पी दे. हा पप्पी दिली. माझं काम चालू आहे. इकडे मम्मीचं काम चालू आहे. आणि आम्ही मॅचिंग घातलं आहे ना काजल येल्लो येल्लो. इथे पप्पू आपला काम करतोय. आज शूटिंग करायला त्याला वेळ नाही आहे. आज शूटिंग मम्मी करते आणि आतमध्ये काजल पूजा करते. काजल काय करते बघूया. आपला घट भरून तयार झालेला आहे. आता आपली पूजेची तयारी. आता तू पहिला काय करते? दिवा लावतो. दिवा लाव. आता आपली देवी यायची वेळ झालेली आहे. आपली आता पूर्ण घट भरून झाला ना की आपली देवी आता येईल अशी मनामध्ये भावना ठेवायची. आता आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण काय करतो? पहिला पाणी देतो नंतर आपण त्यांना चहा पाणी देतो. मग तसं देवी आली समजायची. आता तिथे आपली तयारी झाली. आपली देवी आली. आता तू देवीला पाणी द्यायचं. पहिलं सर देवीच्या पुढ्यात पाणी ठेव. आता पाणी दिलं ना देवीला. आता पाणी पिली ती देवी पाणी पियाली. आता तू तिला दूध द्यायचं. बरोबर आल्या आल्या देवी आपली दूध पाणी आता पिणार.
हे झाली पहिली आपल्या देवीची काय बोलतात त्यांना देवीला दूध पाणी दिलं आता देवी शांत बसली आता तुम्ही पूजा पाठ करायची देवीची आता देवी आपली आलेली आहे आता तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची तिला गोड पाहिजे गोड करायचं जेवण पाहिजे जेवण बनवायचं सगळं करायचं आता दिवसभरामध्ये आणि देवी घट आपण भरला ना की त्याची बत्ती आणि अगरबत्ती चालू ठेवायची दिवसभर हा मग आता खरोखरची आली आता तू घंटी वाजव जरा असंच आम्हाला पण ब्लेसिंग द्या आणि आमच्या बघणाऱ्यांना पण ब्लेसिंग द्या त्यांना पण सर्वांना खुश ठेवा आनंदी ठेवा आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सर्वांना हेल्दी ठेवा माझ्या विश मध्ये एकच असतं मी काहीच बाकी मागत नाही फक्त एक विश करतो की माणसाने हेल्दी राहावं हेल्दी आणि फिट राहावं सुखाचं समाधानाचं आणि आता मला देव काहीतरी सांगतंय काय सांगतो माहितीये का की जर तुम्हाला हेल्दी राहायचं तर आशीर्वाद देतो पण तुम्हाला जर एक्सरसाइज करावी लागेल बरोबर तर तुम्ही हेल्दी राहाल आता तुझ्या कानामध्ये ते सांगितलं हा आता माझ्या कानात सांगितलं अच्छा तुम्ही एक्सरसाइज नक्कीच करा काही नसेल तर जरा बॉडी बिडी हलवा 15-20 मिनिटं तरी टेपवर गाणं लावा आणि डान्स करा तेही एक्सरसाइज आहे किंवा 10-15 मिनिटांसाठी वॉकिंग करा सर्व करा डान्स करताय ना ते मजाक मध्ये नाही जायचं त्याच्यावर आपण पण डान्स करायचा म्हणजे आपल्या शरीराची हालचाल होती तेवढी पैसे पाहिजे असेल तर कामाला जावं लागतं पगार हवा असेल तर कामाला जावं लागतं तसंच तुम्हाला जर बॉडी चांगली पाहिजे असेल हेल्दी हवी असेल तर तुम्हाला एक्सरसाइज करावंच लागेल बसून कोण पैसे देणार नाही बसून कोण 2-3 मिनिटं काढायची बसून पगार नाही देणार ना तसंच हेल्दी राहायला विदाऊट एक्सरसाइज तुम्ही हेल्दी नाही राहू शकत चांगलं खाणं पण इम्पॉर्टंट आहेच पण त्यासोबत बॉडीचा व्यायाम सुद्धा झाला पाहिजे म्हणून मी आता जरा फोकस दिलं की तुम्ही करा एक्सरसाइज मग देव काय सर्व तुम्हाला एकदम हेल्दी ठेवतील आता हा पहिलाच गुरुवार आहे काजलचा आणि हा गुरुवार आहे ना तिने आता पकडलाय उपवास पण पकडलाय दोघांनी पण आज उपवास केलेला आहे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल ना की मम्मीचं ते रिपोर्ट काढलं होतं ब्लड रिपोर्ट आणि स्टूल रिपोर्ट तर ते नॉर्मल आलेलं मम्मीचं मला असं म्हणजे प्रॉब्लेम होत नाही असं आता काय प्रॉब्लेम नाही येत माझ्यामध्ये पण आपलं केलेलं बरं ना मी तशी करते हा ते करते तुझं ते ब्लडचा नंबर किती होता सुरुवातीला 8-7 पासून मम्मीने सुरुवात केली होती सुरुवातीला 6 पासून सुरुवात केलं होतं ब्लडचं ते आता 13 नंबरवर आलेलं आहे म्हणजे किती इम्प्रुव्हमेंट झालं मम्मीमध्ये असं तुम्हीही करू शकता गाजर ज्यूस बीट ज्यूस काय काय हेल्दी प्रोडक्ट आपण खात राहायचे टायमिंगवर आणि वॉकिंग आणि एक्सरसाइज करायची बस झालं आता मी काय सांगते असंच नव्या नवरीनीच उपवास पकडायचं असं नाही कुवार मुलींनी बाईनी असा पण उपवास पकडू शकतो आणि आता समजा एक गुरुवार गेलाय आता हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा समजा दुसऱ्या दिवशी तर तुम्ही तिसरा गुरुवार पण पकडू शकता तुम्हाला उपवास पकडायचाच असेल तर मार्गशीर्ष महिन्यातला तर तुम्ही दुसरा गुरुवार पण पकडू शकता आणि समजा तुम्हाला रेग्युलर जर समजा माझा उपवास आहे ना सोमवार तसा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर या महिन्यात तुम्ही कोणताही उपवास पकडू शकता रेग्युलरसाठी नेहमीसाठी एखादा उपवास पाहिजे असतो माणसाला म्हणजे शरीरासाठी चांगला असतो तसा तुम्ही या महिन्यात सुरुवात करा तुम्हाला कोणता पण उपवास करायचा असेल तर उपवासाचा फायदा आपल्या देवासाठी देवाच्या निमित्ताने पण चांगला आणि आपल्या बॉडीच्या ह्याच्यासाठी पण चांगलं कधी कधी बॉडी एम्प्टी राहिलीच पाहिजे कधी कधी नाही खाल्लेलं चांगलं असतं असं सतत नाही पण आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून 1 तुम्ही जर उपवास पकडला देवाच्या निमित्ताने पण हेल्थच्या निमित्ताने पण ना तर तुमची बॉडी जास्त चांगली राहील आणि एक लक्षात ठेवा उपवास पकडला ना तर त्या दिवशी आहे ना आपलं देवीचंच मनात नामस्मरण करायचं नाही तर इथे उपवास पकडलाय आणि आपल्या मनामध्ये बाहेरचं काहीतरी चालतंय ते तसं नाही करायचं दुसऱ्याबद्दल वाईट विचार नाही करायचे जास्त करून माझं हेच आहे मी सतत हेच करत आले आतापर्यंत दुसऱ्याचा विचार करायचा नाही आपलं आपल्यापुरती विचार करायचं आपलं टेन्शन आपल्या घरात ठेवायचं आणि आपले देवीचं आजचा दिवस उपवास असतो त्या दिवशी जय माता दी करत देवीचंच नामस्मरण करायचं बरोबर हा आपण एकीकडून ऐकलं होतं ना की उपवास जेवणाचा नसून उपवास दुसऱ्यांच्या चुगल्या न करण्याचा असला पाहिजे उपवास दुसऱ्यांचा वाईट न बोलण्याचा उपवास असला पाहिजे उपवास दुसऱ्यांचा अपमान न करण्याचा असला पाहिजे उपवास दुसऱ्यांना न दुखवण्याचा असला पाहिजे आणि उपवास दुसऱ्यांना चांगलं ठेवण्यासाठी असला पाहिजे हे सर बरोबर चांगलं बोलायचं असे उपवास पकडा तुम्ही आता तुम्ही काजलने खिचडी बनवलेली कशी बनवते ते बघा बनवते अजून चला आता खिचडी सर्वांनाच येते पण आपली नवीन घरातली नवीन सून सर्वांची आपली सर्वांची सून आहे ना ती मग त्या तिच्या हातची आपल्याला आज खिचडी खायची आहे ओके हा
ते काय घेतलेलं आहे? शेंगदाण्याचं कूड घेतलं एक वाटी, दोन बटाटे घेतले मीडियम साईजचे बॉईल करून आणि छोटे काप कापले त्याचे, आणि चार मिरच्या घेतल्या मोठ्या हिरव्या थिकटाच्या मिरच्या असतात ना त्या, आणि दोन चमचा साखर घेतलाय. थोडी चवीपुरतं टाकायचं साखर, थोडासा गोडवा पाहिजे खिचडीत म्हणून, आणि चवीपुरतं मीठ, आणि गाजर सारखा गोडवा पाहिजे, आणि इथे साबुदाणे. आता आम्ही सगळे खाणार आहे मस्त बनवून. आणि तिकडे दिलब काय करते? थांब, दिल काय करते? दिल काय करते? बसली आहे तिकडे. दिलो दिल बघितलं, दिल पहिलं घट भरल्या भरल्या बघायला गेली. आमची दिल वॉकिंग करते, बघा तिच्या पाठीमध्ये असं धावायला लागतं. कुठे चालली, कुठे चालली, झाली गेली काजल तुझी रांगोळी गेली. रांगोळी गेली गेली नाही गेली ग, नाही ती पुरत नाही, तिथे पुरत नाही. दिलू बघ तू एक्सरसाइज कर, मग आतमध्ये जायला होणार नाही तुला. एक्सरसाइज केली की जाशील आतमध्ये. आपल्या दिलचा व्हिडिओ आहे ना, एक दिल घट भरते. हो असं असं कधीच समजू नका की कॅट ना समजत नाही. कॅट डॉगला जसं समजत ना तसं कॅटलाही समजत. ती पुढे धावत का नाही गेली, पुढे रांगोळी काढलेली आहे म्हणून ती आतमध्ये गेली नाही. आमची शानी दिलू आहे. आवाज कसं काढतो? माझी बाबू आहे. विक्रोली मध्ये एकच शानी कॅट आहे. कोण? तिचं नाव काय आहे? दिलू. चला इथे आपल्याला गिफ्ट जो आला होता ना, किती छान शोभून दिसतोय बाजूला. खूप मस्त दिसतोय. लक्ष्मी पण आहे तिथे. ही बघा लक्ष्मी आमची, पिवळ्या कलरची आज लक्ष्मी. चला साबुदाणा खिचडी द्या. प्रोसेस सांग काजल, तू कशी बनवते? तेल तर तापत ठेवायचं थोडं, मग त्यावर त्यात मिरची आणि मग साबुदाणे टाकायचे, आणि मग बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट, आणि ते ढवळायचं थोडा वेळ, आणि मग चवीपुरतं मीठ आणि साखर, आणि पाच मिनिट झाकून ठेवायचं. शिजवायचं की तयार खिचडी. सिम्पल. चला रेडी. दिलू तोडायचं नाही. ते काय करते? तोडायचं नाही. बघ बघ तोडणार तोडणार. नाही तोडत, नाही तोडत. तोडू नको. गरमागरम खिचडी. चला आता गरमागरम खायचे आपण. आधी आपण देवाला नैवेद्य दाखवूया. चला मग आपण सुरुवात करूया. देवाला दाखवणं म्हणजे आपणच खाणं ते ना. तोडायचं नाही दिलू, तोडायचं नाही. मम्मी तिकडे दिल बरोबर खेळते. बघ दिलू तोडते तोडते. दाखवलेलं आहे. चालली तोडायचं नाही म्हटल्यावरती बाहेर गेली. हे दिलं बाहेर बघा, किती डे लाईट मध्ये किती छान होत. बघा बसली दिलू, बसली आमची. आता इथे बघा आमची दिलू बसलेली आहे. आणि दिलू तिकडे कोणाला बघते माहितीये का? दिलूची मैत्रीण आली आहे. दिलूची मैत्रीण आली दाखवून. मित्र आले. दिलूचा मित्र मैत्रीण काय खातोय? काय खातोस रे? तुम्हाला इकडे दाखवायचंय. इथे बघा, इथे हे जेवढं हे मागवलं ना एवढं मोठं. हा मम्मी, मम्मी एवढं मोठं मागवलं ना हे 8 किलोचं पाकिट. 8 किलो हे कोणासाठी मागवलं आपण? दिलूच्या मित्र मैत्रिणीसाठी. दिलूचं वेगळं असतं. दिलूचं वेगळं ते खाली आहे. बघा दिलूचं कुठे आहे? बघा हे ना, हे हे आमच्या दिलूचं आहे. बघा याच्या खाली हे 3 किलोचं आहे. आणि मशीन तुम्हाला दाखवायची होती ना, मच्छर मारायची मशीन, ती लावून नंतर दाखवू तुम्हाला ही वाली. आणि हे 8 किलो आमच्या बाहेरच्या कॅट लोकांसाठी आहे. 8 किलो बघा असे. हो आमचे व्हिडिओ चालू आहे इकडे. व्हिडिओ चालू आहे. मी आता व्हिडिओ बघते. काजल आहे ना. काजल तू काय करते? मम्मम बनवते. मम्मम मध्ये काय बनवते तू? बटाट्याची भाजी होते. अरे भाई बघितलीस ना? अगं भाई करपली. अगं भाई करपली. वरण बनवलंय. दिलू दिलू तुझा मित्र काय खातोय बाहेर? चिची खातोय. तुझी चिची नाही, ती त्याची चिची आहे. पप्पी दे पप्पी दे. हा पप्पी दिली. पप्पी दिली माझ्या बाबांनी. खाऊ दे त्याला, खाऊ दे. बघ बाबू आपलं
तू काय खातो खा तू दिलू आपल्याला नाव ठेवलंय तर आमच्या दिलूला दिलंय बघा दिल घाण कशी झाली बाहेर गेली होती ना आता आता इथे बघा माझं ताक पिऊन झालेलं आहे आणि ते आमचे दिलू झोपा काढते दिलू तुला झोपा येतात तरी कुठून एवढ्या दिलू हे बघा जाग ये बघा हे बघा दिलू बघा बघा दिसला काय चला तुम्ही पण असं ताक पियायचं आणि ते मम्मी काय करते मी चपाते लाटते काजल चपाते भाजते बघ चपाती लाटा कार्यक्रम काजल तू ताकू पिया ली कसं लागलं तुला तू घरी पियायची नाही ना बिलकुल नाही मग आता का आता का पिले तू तुमच्यामुळे बोलते मी ताक पियत नाही नाही स्वीट तुमच्यामुळे मग चांगलाच ताक पियायचं दुपारचं फटाफट फटाफट काम चालू आहे आम्हाला भूर जायचंय परत भूर भूर आम्ही रोज भूर उडतो असा कधी पण प्लॅन होतो आता परत आपण माणसांना कुठे भेटणार आपल्या सबस्क्रायबरांना कुठे भेटणार आहे काय प्लॅन आहे का ठरवू आता लवकरच एक ठिकाण भेटू मग आपण सगळं आपल्याला घरात कंटाळा आला की आपण जायचं दूर उडायचं पाखऱ्यासारखं किती मस्त सजवलेलं बघा थँक्यू या गिफ्ट साठी बघा आमच्या देवीच्या बाजूला तुमचं गिफ्ट ठेवलेलं आहे आणि अशी फुलं देवाच्या निमित्ताने आणायची आणि आपण खायचे दुसऱ्या दिवसापासून खायची सुरुवात करायची ते पुढच्या हप्त्यापर्यंत परत पुढच्या हप्त्याला नवीन आणायची झाली का झाली का चपाती ही चपाती माझा असा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे आम्हाला मधला